प्रत्येक सेकंदाला कोणी ना कोणी हे जग सोडून जात आहे आणि आपल्या हे लक्षात सुद्धा येत नाही की आपण सुद्धा या लाईनमध्ये उभे आहोत, आपलाही कधीतरी नंबर लागणार आहे. पुढं जायचं असेल तर बहिरे व्हा. लोक तुम्हास तेच सांगतील ज्यानं तुमचं मनोबल कमी होईल. त्यामुळे कोणाकडेही लक्ष देऊ नका, कोणाचं काहीही ऐकू नका. आपल्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच असतं, इतरांकडे केवळ सल्लेच असतात. क्रोध नेहमी मूर्खतेने सुरू होऊन पश्चातापावर समाप्त होतो. तुमचं कोणतंही काम खूप शांततेत करा. सिंह शिकार करताना आरडाओरडा अजिबात करत नाही. योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवू नका. जो निर्णय घ्याल त्याला योग्य बनवायला शिका. दारूची बाटली विकणारे बंगले खरेदी करतात आणि दारूची बाटली खरेदी करणाऱ्यांचे घरदार विकले जाते. जे लोक मिळालेल्या वेळेचा चुकीचा वापर करतात तेच सर्वात आधी वेळ न मिळाल्याचं रडगानं गात असतात. तुमची गुपितं कुणालाही सांगू नका. तुमची ही सवय तुम्हाला एके दिवशी संपवून टाकेल. प्रेम करणं फक्त पुरेसं नसतं, प्रेम मिळविण्यासाठी काहीतरी बनावं सुद्धा लागतं. मूर्खाला सल्ला देणं, वाईट स्त्रीची प्रशंसा करणं आणि नकारार्थी लोकांसोबत राहणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. चोरांपासून, नीच लोकांपासून आणि चोंबड्यांपासून नेहमी अंतर ठेवून राहा. कधीकधी आपली स्वतःची चूक देखील मान्य केली पाहिजे, कदाचित कोणी आपलं दूर होण्यापासून वाचेल. सिमेंटमुळे देखील आपल्याला एक विचार मिळतो. जोडण्यासाठी नम्र व्हावं लागतं, मऊ व्हावं लागतं आणि जोडून राहण्यासाठी सक्त व्हावं लागतं. सुख आणि दुःख हे आपल्या परिवाराचे कायमस्वरूपी सदस्य नसतात, ते पाहुणे असतात. ते अधूनमधून येतच राहणार, काही दिवस राहून ते निघून जातीलही. जर ते नाही आले तर आपण अनुभव कुठून घेणार. म्हणून प्रत्येकाच्या घरात ते आलेच पाहिजेत, पण फक्त पाहुणे म्हणून. लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय घेतात आणि वाईट ऐकल्यावर लगेचच विश्वास ठेवतात. आयुष्य त्यांचंच रंगीत असतं, जे वेळ आल्यावर रंग बदलतात. कोणी आपलं कौतुक केलं तर फक्त आपला दिवस चांगला जातो, परंतु कोणी आपल्याला टोमणे मारले तर आपलं अख्खं आयुष्य चांगलं होतं. टोमण्यामुळे आपल्याला आपल्या त्रुटी कळतात आणि आपण त्यात बदल करतो. माणसांच्या शोधात फिरू नका. माणसं हरवत नाहीत तर ती बदलत असतात. रंग सोडणारे कपडे आणि रंग बदलणारे लोक कितीही ब्रँडेड असेनात मनातून उतरून जातात. चुकी कडुलिंबाची नसते की तो गोड आहे. स्वार्थी जीभ असते, तिला गोड खायला आवडत असतं. जी माणसं सर्वांच्या जवळची असतात त्या लोकांपासून नेहमी दूर राहा. स्वस्त गोष्टी आणि वाईट लोक सुरुवातीला नेहमी चांगलंच वाटत असतात. इथे प्रत्येकाला दरवाजाच्या फटीतून झाकायची सवय आहे. दरवाजे उघडले तर कोणी विचारायला सुद्धा येणार नाही. त्या व्यक्तीसोबत कधीही खोटं बोलू नका, जो तुमच्या खोटेपणावर सुद्धा प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो. तुमची सर्वात मोठी धनदौलत तुमची वेळ आहे. ज्याला देत आहात त्याला विचारपूर्वक द्या, कारण ती परत मिळणार नाही. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.